जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत अकोट तालुक्यातील येणाऱ्या ग्राम मरोडा गावाजवळ जात असलेल्या खार नाला या नदीत जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत खोलीकरण करण्यात आले असून गेल्या महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे पाणी फार मोठ्या प्रमाणात साचले होते. काल रात्री सुभाष श्रीकृष्ण गावंडे वय वर्ष 30 हा इसम आपल्या बैलांच्या शोधात गेला असता त्या खार नाल्यात त्याचा पाय घसरून या पाण्यात पडून पोहता येत नसल्यामुळे बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मी हेड कॉन्स्टेबल दयाराम राठोड, पोलीस स्टेशन दहेंडा येथे नेमणुकीचा आणि कुटाचा बीटचा कामकाज पाहतो. आज दिनांक 6/8/2018 रोजी पोलीस पाटील मरोडा यांनी फोनद्वारे माहिती दिली की आमच्या गावातील एक युवक नामे सुभाष श्रीकृष्ण गावंडे वय 32 वर्ष हा खार नाल्यामध्ये पडून पडलेला आहे. त्याबाबत आम्ही स्टॉपसह त्या ठिकाणी जाऊन त्या मुलाचा शोध घेतला व तो मुलगा आम्हाला त्या पाण्यामध्ये अशी त्याची डेड बॉडी तरंगताना दिसली. त्यानंतर गावाच्या व गावातील लोकांच्या मदतीने त्याची डेड बॉडी वर पाण्याबाहेर काढली व पाण्याबाहेर काढल्यानंतर इन्क्वेस्ट पंचनामा केला व आज रोजी त्या मुलाची डेड बॉडी PM करिता ग्रामीण रुग्णालय अकोट येथे पाठवलेली आहे. सदर मुलगा हा पाण्यात बुडून मरण पावला असावा. कुशल भगतसह मी नीलम बनकर, BGB TV मराठी, अकोट.